पाण्याच्या टाक्या येत्या, त्या पाण्याच्या टाक्यावर कबूतर किती छान बसले ते बघा. राधा गेली तर सगळे उडून गेले त्यावर. चल. नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर मी निघाली आता सासरी, तर आई इथं ओटी भरून घ्यायला लागली, माझी राधाही भरायला लागली. चला तर आता जायचं आहे, राधा पप्पाकडे जायचं म्हणते. तर निघालो आहे आता आम्ही, आमचं सगळं आवरून ते झालं आहे, बॅग बाहेर आणून ठेवली आहे. राधा सुद्धा ओटी भरायला लागली माझी. चला 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 चल. रामे आता निघाले, राधा कुठे चालली? आधी पाशी द्या म्हणलं तर सगळ्यात. आम्ही आता निघालो आहे रिक्षा स्टँड पर्यंत. हे बघा किती छान छोटी छोटी मंदिर आहेत. पण इथं साईबाबाचं छोटंसं मंदिर आहे. आम्हाला रिक्षा भेटली तर आम्ही निघालो आहे आता. बघा राधा, मी आणि राधाचे मामा. मामा सोडा म्हणजे भाऊ सोडा यायला लागलाय. पाऊसही भरपूर झाला आहे, त्यामुळे पाणी पडलं सगळ्या रस्त्याने, कडे कडे भरले सगळे. कुठं चालली का तू? तर मी आलो आहे आता इथं वल्लभनगरच्या बस स्टँडवर. सकाळच्या 7 वाजलेले आहेत, तर 8 वाजता बस लागणार आहे. बघा खूप गर्दी आहे. तिकडे गेला बाहेर ग पाणी आणायला. तुला पेलं पाणी? हा. तर 8 वाजलेले आहेत, बस भेटली आम्हाला. मी बसमध्ये बसलो आहे. हे बघा 2 सीट लागले का मला. दादा बसले तिकडे, मी आणि दादा इथं बसलो. नगरमध्ये आम्ही आलतो आता, बस भेटली आम्हाला. आम्ही निघालो आहे आता. खूप बसेस आहेत सकाळ सकाळ. अजून दिवस उगून वर यायचं आहे. तुम्हाला दाखवतेच मी दिवस उगून जर वर आला तर. दादा पण बसले आपल्या खिडकीतनं बाहेर बघतीये.
तर आम्ही आता वल्लभनगर सोडून पुढे आलोय, तर तुम्हाला इथं मेट्रोचे लाईन दाखवते मी. वरनं गेली आहे आम्ही, खालनं चाललो आहे. मेट्रो वरनं, मेट्रोची लाईन वरनं आहे. तर इथं यशवंतराव चव्हाण भवन आहे पुण्या येते. तर हे बघा, इथं दाखवते तुम्हाला की बघा, हे भवन आहे. आता तर आम्ही निघालो आहे आता पुढे. काय काय दिसतंय बघू आपल्याला बसमधून जाताना. तर तिथं दुपारी थोडंसं खाई तरी राहण्यासाठी खायला घेतलं. तर आता आम्ही पोहोचलो इंदापूरमध्ये. सेवका इंदापूरमधली ही कृषी उत्पादन बाजार समिती इंदापूर पुणे हे बाजार समिती आहे इकडं इकडली साईडला. तर चला तर मग आता हळूहळू आपल्या गावाजवळ पोहोचायला लागलो. इंदापूर स्टँडमध्ये राधाला सर्व गाड्या बघायला आवडतात. राधाच्या सर्व Yeah.